नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक नवीन पदार्थ करून दाखवणार आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल. तो पदार्थ करण्यासाठी ही मी मुगडाळ घेतली आहे. ही भिजवलेली मुगडाळ आहे. ही मुगडाळ आपण 2 ते 3 तास भिजवून घ्यायची आहे आणि चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे. ही मुगडाळ आहे, वेलची पावडर आहे, तूप आहे, पिठी साखर आहे, सुकं खोबरं आहे आणि हे बदामाचे काप आहे. प्रथम ही डाळ आपण चांगली स्वच्छ धुवून धुवून घेतलेली आहे, ती आपण मिक्सरला वाटणार आहोत. ही 1/2 किलो डाळ आहे, थोडी थोडी घेऊन वाटायची, पाणी घालायचं नाहीये. अशीच आपण तिला बारीक करणार आहोत. ही डाळ आपली आता वाटून झाली आहे, बारीक वाटून झाली आहे. त्याचे आपण आता लाडू बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही कशी बारीक वाटली आहे ती. पाणी पण घातलेलं नाही, बिना पाण्याचीच वाटलेली आहे. पॅन मी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये तूप घातलं आहे. तूप सर्व आपण एकदम घालणार नाहीये. 200 ग्राम मी तूप घेतलं आहे. थोडं थोडं घालायचं आहे आपण त्यामध्ये. त्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत. सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरी पण चालेल. याच्यामध्ये आपण ही डाळ चांगली व्यवस्थित भाजून घेणार आहोत. नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करायचा, नाहीतर ती डाळ खाली चिपकणार आपली. मी सतत आपल्याला असे हलवून घ्यायचे आहे. तुपाचा वापर कमी थोडा करणार आहोत आपण. कमी पडले तर तूप घालायचं, जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे. डाळ वाटल्या वाटल्या आपण कॅनमध्ये घालणार, तेव्हा लगेच हलवायची. चांगली पटपट पटपट हलवली नाही तर त्याचा पोळा बनेल, चिटकेल ती. आणि असं आपण उठल्या उठील त्या मोडत मोडतच हलवायचं आहे. बघू शकता तुम्ही कशी तुपामध्ये भाजली आहे ती. चांगली सरसरीत होते भाजल्याच्या नंतर. व्यवस्थित मध्यम आचेवरच आपल्याला भाजायची आहे. सुरुवातीला चिपकते, नंतर काय एवढी तिथे चिपकत नाही. आणि हे लाडू खराब पण होत नाही, 20 ते 25 दिवस टिकतात. थंड झाल्याच्या नंतर पॅक पण पिशवीमध्ये भरून ठेवले ते व्यवस्थित राहतात चांगले. आणि असे जर ही आज लाडूची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ही मंदाचेर डाळ भाजून घ्यायसाठी मला 15 ते 20 मिनिटं लागली आहेत. ही डाळ चांगली भाजली की आपण टाकलेलं तूप असतं ती डाळ सोडते, पॅनमध्ये दिसते आपल्याला सोडलेली. आणि व्यवस्थित अशी डाळ भाजून रव्यासारखी रवाळ होते, अशी जशी रव्यासारखी. गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. बदाम मी बारीक कापून घेतले आहेत. बदाम जर तुम्हाला असे कापायचे असतील तर ते थोडेसे ओलसर करायचे, पाणी लावायचं थोडस, जास्त लावायचे नाही आणि असे कापायचे म्हणजे ते चांगले पातळ येतात. मी एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. वेलची पावडर आणि हे 2 चमचे मी सुकं खोबरं घातलेलं आहे. सुकं खोबऱ्याची फाटची काळी बाजू असते ती काढून घेऊन किसून मिक्सरला वाटलेलं आहे, नाहीतर मार्केटमध्ये मिळतं पण पाहिजे तर. वाटलेला बुरा भेटतो खोबऱ्याचा. हे चांगलं मिक्स करायचं आहे. थोडं साधारण गरम थंड झालं की आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. आधी पिठी साखर घालायची नाही, घाई करायची नाही, पिठी साखर घालायची. पाहिजे तर तुम्ही हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं तरी पण चालेल. बघू शकता तुम्ही आपली कशी डाळ भाजली आहे, व्यवस्थित झालं आहे सारण. आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची आहे. चांगले व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच बांधायचे. जेवढे आपल्याला मोठे करायचे असतील तेवढे करायचे. बघू शकता तुम्ही आपल्या भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा लाडू कसा तयार झाला आहे तो. असे आपण सर्व लाडू करून घेणार आहोत. हे गरम गरम असतानाच बांधायचे. आजचे हे लाडू तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते.
थँक्यू।